चला मैच ला करायची सुरुवात दोन्ही संघांसाठी येते सूचना पहिली चार षटक आणि फक्त 20 मिनिटांचा कालावधी असेल स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय अभिला नॉन स्ट्राइक एंड वरती असेल कपिल नक्कीच अनुभवी खेळाडू आपण पाहतोय दोन्ही मैदानाच्या आत मध्ये सलामी वीर म्हणून मैदानाच्या आत मध्ये दाखल झालेत गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज सागर याला चला मॅचला करायची सुरुवात पहिली चार षटक आणि कालावधी असेल 20 मिनिटांचा राईट आम ओव्हर द विकेट ने आले समोर असेल अभि गोलवर टप्प्याचा चेंडू होता हलक्या हाताने खेळून काढले डीप मध्ये क्षेत्ररक्षक देखील दाखल आहेत एक सिंगल जरूर मिळाली आहे आणि घोटावडे संघाचा श्री गणेश झालाय या सिंगलच्या मदतीने धावफलक सजवलं गेलंय नटवलं गेलंय आणि धावफलकावरती एक धाव ऍड केली गेली आहे ही संपूर्ण आपण स्पर्धा पाहताय एसके एंटरटेनमेंट यांच्या मार्फत सता समुद्रापार आणि जगाच्या पडद्या आड ही स्पर्धा पोहोचवली जाते आणि खऱ्या अर्थानं ग्रामीण टेनिस क्रिकेटला खऱ्या अर्थानं अशी मैदान मिळणं अशा प्रकारच्या खेळपट्ट्या मिळणं हिरवळ असलेलं एक मैदान मिळणं हे देखील तितकंच आनंदाची बाब असेल राईट आर्म ओव्हर द विकेटने असतील समोर असेल न्यू बॅटर फटका सजवला झेल टिपण्याची संधी यस टिपलाय झेल आणि डक आउटचा शिकार झालाय बॅटर माणिक भोईर साहेब यांनी पुरस्कृत केलेला हा संघ घोटावडे संघ आपण पाहतोय सुरेश उतेकर या साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ पाचगाव संघ आपण पाहतोय मैदानाच्या आत मध्ये काय घडलंय आणि काय बिघडलंय फुलटॉस चेंडू होता फटका सजवला गेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडूला पाठवून दिलं सीमा रेषेच्या पलीकडे धावा भेटल्या त्या चार आणि धावफलकावरती चार धावा ऍड केल्या गेल्या आणि धावफलक जाऊन पोहोचलं पाच या आकड्यावरती एक विकेटचं देखील यावेळी मात्र कमबॅक केलाय पंच स्तब्ध राहतात आमच्याकडे वळतायत पंचांचे हात असतील जमिनीला समांतर चेंडू असेल अवांतर धावफलकावरती एक अवांतर धाव ऍड केली जाईल आणि धावफलक एक गड्याच्या मोहबदल्यात सहा या आकड्यावरती जाऊन पोहोचेल फटका सजलाय समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक तिथे दाखल नाहीये चेंडू निघून जातोय वन बाउंड टू बाउंड सीमा रेषा पार धावा भेटतील त्या चार पैदल चल रहा हूं तर आपल्याला विनंती असेल आपण कुठे असाल आमचा आवाज तुमच्यापर्यंत जर येत असेल तर संदीप पाटील सर आमच्या समवेत जोडायचंय आपण समालोचन कक्षेकडे यायचंय विनंती असेल संदीप पाटील सर कुठे
राइट आहे मग ओव्हर द विकेट ने अळेत सागर यावेळी मात्र रिबत चा प्रयत्न विकेट कीपर बीट होत आहेत संधी घेता आली नाहीये थोडेसे दुखापतग्रस्त देखील आपण पाहतोय फलंदाजांना रिवर्स चा प्रयत्न नक्कीच होता शेवटपर्यंत लक्ष केंद्रित केले नाहीये बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये निर्धाव चेंडू जी सांगता झाली आहे पहिले षटक प्रगतीपथावर असताना आपण आतापर्यंत पाहताय पाच चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि पाच चेंडूंमध्ये तब्बल दहा धावा जमा केल्यात शेवटचा चेंडू असेल फटका पुन्हा एकदा फसलाय क्षेत्ररक्षक डीप मध्ये दाखल आहेत लॉंग ऑन वरून येऊन चेंडूची फील्ड झाली एक सिंगल नक्कीच मिळाली पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गड्याच्या मोहबदल्यात धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या 11 या आकड्यावरती विनंती करतोय संदीप पाटील सर आपण कुठे असाल आमचा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल विनंती करतोय संदीप सर आमच्या समवेत जोडायचंय संदीप पाटील सर किणी गावचा एक बुलंद असा आवाज विनंती करतोय गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय करणला राईट आर्म ओव्हर द विकेट ने आळेत समोर असतील फलंदाज स्ट्राइक एंड वरती जितेश नक्कीच पॉवर प्ले चा षटक संपलाय एक आणि पॉवर प्ले च्या दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय करणला यावेळी मात्र कमबॅक केलंय ब्रह्मास्त्र वापरण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे धावपळ स्थिर आवलंय एक विकेट च्या मोहबदल्यात आतापर्यंत 11 या आकड्यावरती धावपळ जाऊन पोहोचलाय कर्ण आलाय राईट आर्म लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट न असेल समोर आले असेल जितेश नावाचं वादळ जितेश देखील अनुभव नक्कीच आहे अनुभवाचा पुरेपूर फायदा घ्यावा लागेल पण आमच्याकडे बोलतायत इट इज वाईट बॉल धावफलकावरती एक धावा ऍड केली जाईल अवांतर स्वरूपात धावा ऍड होतात आणि या अवांतर स्वरूपात धावा ऍड होतात त्या शेवटच्या मोमेंटला शेवटच्या टप्प्याला तुमच्या डोळ्यामध्ये कुठेतरी दुःखाचे असरू दाटून येतात याच अवांतर धावांमुळे नक्कीच यावेळी देखील समोरच्या दिशेने फटका सजवलाय लॉंग ऑन वरती तिथे क्षेत्ररक्षक दाखल होते एक सिंगल जरूर मिळते धावफलकावरती एक सिंगल ऍड केली जाईल आणि धावफलक जाऊन पोहोचेल 13 या आकड्यावरती एक विकेटचं पतन झालंय कपिल नावाच्या वादळाला परतवलंय कपिल डकआउटचा शिकार झाला पहिल्याच चेंडूवरती झेलबाद झाले कपिल आणि एक मोठा झटका घोटावडी संघाला लागला आतापर्यंत 13 त्या आकड्यावरती धावपळ जाऊन पोहोचले दुसरं षटक आपण प्रगतीपथावर पाहतो नक्कीच पॉवर प्लेचं षटक आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं दबाव असतो पुरेपूर गोलंदाजावरती आणि त्या गोलंदाजावरती असलेला दबाव त्या दबावावर निखरताना आपण पाहतोय गोलंदाज करण याला यावेळी मात्र फटका फसलाय उंची गाठली अंतर नाहीये क्षेत्ररक्षक तिथे दाखल होत आहेत यावेळी शेवटच्या मोमेंटला होते चुकी चेंडू निसटतोय हातामधून धरतीला दान केला गेला झेड फलंदाज असेल अजूनही ही क्रीज वरती सेफ नक्कीच एक सुरेख संधी होती संधीचं सोन्यात रूपांतर करता आलं नाहीये नक्कीच ते सूत्र देखील म्हटलं जाईल कॅचेस विन द मॅचेस असं काम म्हटलं जातं ते याच कारणाने जर का झेल टिपलं असतं तर या वादळाला मागे परतवता आलं असत संधीचं निर्माण केली होती चेंडू खाली आले देखील होते शेवटच्या मोमेंटला चुकी झाली स्ट्राइक एंड वरती असतील अभि सलामीवीर म्हणून मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले होते
लेफ्ट आर्म ओवर द विकेट ने असेल अभिसाठी हा चेंडू हा ट्रॅकर चेंडू पुरेपूर फायदा घेण्याचा विचार फटका फसलाय क्षेत्ररक्षक दाखल झाले टिपलाय जेल आणि बॅटर अभिचा संपलाय किल बॅक टू पवेलियन अभिच्या स्वरूपात आपण पाहिला धक्का क्रमांक दुसरा नक्कीच एक मोठा हादरा लागलाय घोटाळे संघाला अभिला एक खेळी साकारता आली नाहीये तीन चेंडू नक्कीच खेळले तीन चेंडू मध्ये तीन धावा जमवल्यात आणि स्वस्तात परततोय मागे अभि फलकावरती दोन विकेटच्या मोह बदल्यात पंधरा या आकड्यावरती फलक जाऊन पोहोचले स्कोर ऑन द बोर्ड टू विकेट लॉस 50 चला मित्रांनो विनंती करतोय स्पीड अप करायचे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत मिलन आलेत फटका पुन्हा एकदा सजवला गेलाय समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक तिथे दाखल होते देखील डीप मधन आलेत एक सिंगल जरूर मिळाली आहे सिंगल वरती समाधान मानलंय पॉवर प्लेचं षटक आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये दबाव असताना दबावामध्ये निखरताना आपण पाहतोय गोलंदाज करणला कमबॅक करून दिलंय पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या सागर नावाच्या गोलंदाजानं त्यानंतर मात्र इथनं मात्र कुठेतरी गतीमध्ये परिवर्तन करत असताना नेहमी सातत्यानं आपण पाहतोय करणला धावफलकाला ब्रेक लावण्याचं काम केलंय या स्पीड ब्रेकरनं नक्कीच फटका सजलाय फुल टॉच चेंडू चेंडूला पाठवून दिलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग च्या दिशेनं सी मा रे शा पार येतोय षटकार ही स्वतःसाठी नसते समुद्र स्वतः कधीच पाणी पित नाही झाड स्वतः स्वतःच फळ कधीच खात नाही फुलं देखील आपल्या स्वतःसाठी सुगंध कधीच पसरवत नसतात आणि तसंच आपण एखाद्या संघामधनं एखाद्या टीम मधनं एक महत्वपूर्ण खेळाडू बनत असतो त्यावेळी त्या संघानं आपल्याला काय दिलंय काय घडवलंय ते मात्र कधी विसरायचं नसतं कारण असं म्हटलं जातं दिलेला शब्द उपयोगी पडलेली माणसं आणि केलेले उपकार हे कधी विसरायचे नसतात चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये मॅच रंगते पाचगाव विपक्ष घोटाळे संघ आतापर्यंत दोन षटकांची मॅच संपली आहे आणि धावफलकावरती दोन विकेटच्या मूव्ह बदल्यात 22 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचले फील्ड ओपन झाली आहे पावर प्लेचे षटक संपले आहेत तिसरं षटक प्रगती पथावर आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती राजेश नावाच्या गोलंदाजाला नक्कीच अनुभव आहे त्या अनुभवाचा कस इथे वापरावा लागेल आजवर खेळलेला क्रिकेट आजवर जमवलेला अनुभव आणि या अनुभवाची शिजोरी यावेळी मैदानाच्या आतमध्ये ती दाखल करावी लागेल यावेळी मात्र नक्कीच पंचांकडे अपील केले जाते पंच मात्र आमच्याकडे इशारा करतायत फलंदाज असेल बाद नसते यावेळी कर्णधारानं जबाबदारी दिली राजेश वरती परिणाम काय असेल काही सांगता येत नाहीये
धावांवरती ब्रेक लावायचंय, धावफलक स्थिर ठेवण्याचं काम करायचंय आणि त्याच कारणानं गोलंदाजाला आणलं गेलं गोलंदाजी ट्रॅक वरती राजेशला, आणि आल्या आल्या फलंदाज मिलनला परतवलं मागे। नक्कीच आपल्या असलेल्या अनुभवाचा कस वापरला गेला मैदानाच्या आतमध्ये, राईट आर्म ओव्हर द विकेट ने आपण पाहतोय राजेशला। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत तेजस आलेत, राईट आर्म ओव्हर द विकेट ने असेल तेजस साठी। हा असेल पहिलाच बॉल, यावेळी पुन्हा एकदा कम बॅक केलंय अनुभवाचा कस, याला म्हणतात पुनरागमन, याला म्हणतात जिद्द चिकाडी। नाहीये पंच आमच्याकडे वळतात, पंचांचे हात जमिनीला समांतर, चेंडू असेल अवांतर, इट इज व्हाइट बॉल। धावफलकावरती एक धाव ऍड केली जाईल आणि धावफलक एक सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचेल 23 या आकड्यावरती। निकबॉल असेल राईट ऑफ द विकेट ना, यावेळी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं तो यॉर्क लाईन वरचा चेंडू हाताळला गेला, समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक दाखल झाले, एक सिंगल जरूर मिळाली आहे, एक सिंगल ऍड केली जाईल आणि 24 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचेल। जितेश असेल आता मात्र स्ट्राइक एंड वरती, आतापर्यंत जितेशने एक वादली खेळी साकारली आहे, तब्बल 7 चेंडूंमध्ये 16 धावा आपल्या बॅट मधनं मिळवल्यात जितेश नावाच्या वादळानं। एक वाघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय जितेश, या जितेशच्या वाघाला मात्र कुठेतरी रोखावं लागेल, जबाबदारी असेल राजेश वरती देखील। आतापर्यंत 2 चेंडू हाताळलेत, 2 चेंडूंमध्ये 2 धावा खर्च केल्यात, एक व्हाईट चेंडू देखील हाताळलाय, कमबॅक करावं लागेल या वाघाला। मात्र इथे शांत ठेवण्याचं काम असेल का राजेशचं, नाहीये फटका सजवलाय एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं मारण्याचा प्रयत्न केला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक दाखल होते, फील्ड होईपर्यंत एक सिंगल जरूर मिळाली आहे। नक्कीच स्ट्राइक रोटेट होतीये, एक धाव ऍड केली जाईल, धावफलकावरती सिंगल डबल सिंगल डबल येतात आणि धावफलक पुढे जातय 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचतय। तिसरा षटक आपण प्रगतीपथावर पाहतोय, आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि 3 धावा खर्च केल्यात, यावेळी पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, ओळखलं शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु क्षेत्ररक्षक दाखल होते, सिंगल जरूर मिळाली आहे। नक्की क्रिकेटच्या मैदानावरती आणि या क्रिकेटच्या खेळामध्ये जितकं महत्व षटकार आणि चौकाराला तितकं महत्व सिंगल आणि डबलला देखील असतं। स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय पुन्हा एकदा जितेशला, जितेश पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट ने असेल हा बॉल जितेश साठी, यावेळी मात्र मिस टायमिंग झालंय, प्रॉपर टायमिंग झालं नाहीये, टिपलाय जेल आणि बॅटर जितेशचा संपलाय खेळ, बॅक टू पवेलियन। विनंती करतोय आमचे साथी समालोचक संदीपजी पाटील सर, किणेगावचा एक बुलंद आवाज, भिवंडीकरांचा एक गोड स्वप्न, एक सुरेखाचा आवाज, केणेगावचा एक बुलंद आवाज, द व्हॉइस ऑफ केणे संदीप पाटील सर, आपण कुठे असाल आमच्या समवेत जोडायचंय। संदीप पाटील सर तुमच्यापर्यंत आमचा आवाज येत असेल तर विनंती करतोय आमच्या समवेत जोडायचंय, जाऊया मॅचच्या दिशेनं। राईट आर्म ओव्हर द विकेट ने आले तर राजेश यावेळी मात्र हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलाय, सिंगल डबल करण्याचा प्रयत्न, दुसरी धाव घेण्याचा निर्णय असेल का, स्वतःला रोखलाय, चुकी होते, चुकीची चेंडू फेकी, सिंगलचं रूपांतर डबल मध्ये, डबलचं रूपांतर टिबल मध्ये करत असताना स्वतःला रोखलं, 2 धावा नक्कीच मिळाल्या, धावफलकावरती 2 धावा ऍड केल्या जातील आणि धावफलक जाऊन पोहोचेल 28 या आकड्यावरती। तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहताय 4 विकेटच्या मोहोबदल्यात आतापर्यंत 28 या आकड्यावरती घोटाले या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे, तबल घोटावले घोटावडे सॉरी मित्रांनो, धावलकावरती 28 धावा आतापर्यंत जमवल्या गेल्यात 4 विकेटच्या मोहोबदल्यात।
षटक क्रमांक चार आपण पाहतोय. ओव्हर क्रमांक चार सांघिक चौथं आणि वैयक्तिकरित्या दुसरं ओव्हर घेऊन येतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज करण लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ने आलेत. हलक्या हातानं कव्हरच्या दिशेला चेंडूला खेळून काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक दाखल आहेत. सिंगल मिळाली आहे. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न असेल का? नाहीये. स्वतःला रोखलंय. सिंगल वरती समाधान मानावं लागतंय. एक धाव ऍड केली जाईल धावफलकावरती आणि धावफलक 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय. विराजला वीरू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ने असेल वीरू साठी. नेक्स्ट बॉल मोठा फटका करण्याच्या नादामध्ये मोठा ब्लास्ट करण्याच्या नादामध्ये मिस टायमिंग पंच आमच्याकडे बोलतात. व्हाइट बॉल असेल नक्कीच अवांतर धाव ऍड केली जाईल. नक्कीच या अवांतर धावा सेकंड इनिंग मध्ये शेवटच्या महाअंतिम टप्प्यामध्ये कुठेतरी महत्वाच्या ठरत असतात. नेक्स्ट बॉल असेल पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट न. यावेळी मात्र फुलटॉस चेंडू होता. समाचार घेतलाय पाठवून दिलाय लॉंग लेगच्या दिशेला. हा येतोय पुन्हा एकदा ए वन क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. बदलत असलेली वेळ आणि मैदानात बदलत असलेला खेळ जर आपल्याला आपल्या मुठीत ठेवायचा असेल तर नेहमी सावध सतर्क आणि सजग बनावं लागेल. चला जाऊया. राईट लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ने आलेत. यावेळी मात्र पंचांकडे केले जाते अपील. पंच आमच्याकडे बोलतायत इशारा करतायत फलंदाज असेल बाद लागतोय झटका क्रमांक पाचवा. फलंदाज असेल बाद पाच गड्यांच्या मोहबदल्यात घोटावडी संघाची धावसंख्या 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहताय ओमसाई क्रिकेट असोसिएशन यांच्या मार्फत आपल्या भेटीसाठी आणली गेली आहे. ओमसाई क्रिकेट असोसिएशन प्रीमियर लीग 2024 संपूर्ण मान्यवरांचं संपूर्ण प्रेक्षक राजाचं आणि संपूर्ण क्रीडा रसिकांचं मी क्रिकेट समालोचक कुणाल विशे पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत करतोय आणि जातोय मॅचच्या दिशेनं. मॅच रंगते घोटावले संघ आणि त्या संघाला फाईट करतोय पाचगाव संघ. यावेळी देखील खोलवर टप्प्याचा चेंडू होता. एक चाबूक शॉट आपण पाहिला एक रॅपिड आपण पाहिलं. दोन धावा चित्त्याच्या गतीनं हरणीच्या वेगानं कम्प्लीट केल्या गेल्या. धावफलकावरती दोन धावा ऍड केल्या जातील आणि धावफलक जाऊन पोहोचेल 36 या आकड्यावरती. चौथा षटक प्रगती पथावर असताना आतापर्यंत चार चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि तब्बल 8 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. यावेळी मात्र मी स्टॅमिंग स्टोक बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन कमबॅक केलंय. डॉट बॉल आलाय जरूर. दबाव असेल फलंदाजांवरती. स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय फलंदाज निकेतला. कमबॅक करून दिलाय करण देखील. चला शेवटचा बॉल असेल या षटकातील. यावेळी देखील पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतायत. पंचांचा इशारा येतोय. इट इज वाईड बॉल. अवांतर धाव संख्येत भर पाडणारा असेल हा चेंडू. चौथ षटक प्रगती पथावर असताना आतापर्यंत पाच चेंडूचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा बॉल असेल. यावेळी मात्र फटका सजवला गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे दाखल आहेत. तर या सर्कलच्या आतमध्ये चेंडूला अडवलं गेलंय.
एक सिंगल जरूर मिळाली. या सिंगलच्या मदतीने धावफलकावरती एक धाव ऍड केली जाईल आणि धावफलक जाऊन पोहोचेल पाच गड्यांच्या मोबदल्यात 38 आकड्यावरती. विनंती करतोय वडवली संघाचे खेळाडू, आपण नेट मध्ये खेळतायत, विनंती असेल नेट आपण सोडायचे मित्रांनो. विनंती असेल वडवली संघ. थँक यू मित्रांनो. चला स्पीडअप करायचंय थोडस मित्रांनो, टीम मीटिंग नकोय. षटक क्रमांक 4 ची समाप्ती झाली आहे आणि धावफलकावरती आपण पाहतोय 38 धावा आतापर्यंत जमवल्या गेल्यात आणि 5 विकेटचं पतन देखील झालंय. आता आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती निकेतला, नॉन स्ट्राइक एंड वरती असतील तेजस. शेवटचं षटक असेल हनामारीचं षटक म्हणून ओळखलं जातं. शेवटचं षटक 5 ओव्हरची मॅच आणि या 5 ओव्हरपैकी 4 ओव्हरची समाप्ती झाली आहे. 38 धावा धावफलकावरती ऍड केल्या गेल्यात 5 विकेटच्या मोहबदल्यात. शेवटची ओव्हर असेल गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो युवराजला कशा प्रकारे फासा फसवला जातोय का, इथे ट्रॅक रचला जाईल का फलंदाजासाठी पाहणं गरजेचं असेल. फील्ड ओपन आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, लॉंग लेगला, मिड ऑनला क्षेत्ररक्षक दाखल आहेत. यावेळी मात्र कम बॅक केलंय निर्धाव चेंडू जी सांगता झाली आहे. गतीवर स्वार होऊन वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करताना आपण पाहतोय गोलंदाज युवराजला. नक्कीच उभरता सितारा आहे, फार कमी वयामध्ये या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती त्यानं आपल्या नावाची छाप सोडली आहे. गोलंदाज मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज युवराजला. पहिला चेंडू निर्धाव झालाय. स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय निकेतला. नक्कीच पुन्हा एकदा कम बॅक केलंय आपल्या नावाप्रमाणे, आपल्या नावाला अशी साजेशी गोलंदाजी करतोय गोलंदाज युवराज. लगातार दुसरा चेंडू निर्धाव, मोठा ब्लास्ट करण्याच्या नादामध्ये बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूची सांगता झाली. षटक क्रमांक 5 आपण पाहतोय. शेवटचं षटक शेवटच्या ओव्हर मध्ये पहिले 2 चेंडू आले तर निर्धाव. एक बॉल असेल राईट आर्म ओव्हर द विकेट, न समोर असतील निकेत. यावेळी पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. शेवटच्या ओव्हर मध्ये लगातारचा तिसरा चेंडू आला निर्धाव. खऱ्या अर्थाने याला म्हणतात गोलंदाजीचा क्लास, याला म्हणतात पुनरागमन, नक्कीच याला म्हणतात क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचं कसब. आजवर केलेली मेहनत, सातत्य, जिद्द, जिकाडी या संपूर्ण गोष्टी मैदानाच्या आतमध्ये उतरवल्यात. नक्कीच 3 चेंडू निर्धाव हाताळलेत युवराज नावाच्या गोलंदाजानं. स्कोरबोर्ड वरती ब्रेक लावून ठेवलाय. याबिनी मात्र फटका सजवलाय. लॉंग ऑफ वरती तिथे क्षेत्ररक्षक दाखल आहेत. एक सिंगल जरूर मिळेल. धावफलकावरती एक सिंगल ऍड केली जाईल. सिंगल डबलने काम चालणार नाहीये, मोठे फटके येणं गरजेचं, एक टप असं टार्गेट देणं गरजेचं असेल. आतापर्यंत 39 या आकड्यावरती धावफळक जाऊन पोहोचलंय. शेवटच्या ओव्हर मधील 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 4 बॉल झालेत, शेवटचे 2 बॉल असतील. फटका सजवला गेला, प्रॉपर टायमिंग नाहीये. झेल टिपण्याची असेल का संधी? नो मॅन्स लँड मध्ये जाऊन चेंडू विसावतोय. नक्कीच सिंगलचं रूपांतर डबल मध्ये केलं गेलं. चित्त्याच्या गतीनं आणि हरणीच्या वेगानं 2 धावा ऍड केल्या जातील धावफलकावरती आणि धावफलक 41/5 विकेट लॉस. 41 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. पहिल्या इनिंगचा शेवटचा बॉल असेल हा युवराजला. आपण पाहतोय 5 चेंडूंमध्ये तब्बल 3 धावा खर्च केल्यात. शेवटचा बॉल असेल पहिल्या इनिंग मधला. राईट आर्म ओव्हर द विकेटने असेल युवराज. आपल्या नावाला अशी साजेशी गोलंदाजी केली आहे, गोलंदाजाचा खास क्लास दाखवलाय. यावेळी मात्र फटका सजवलाय समोरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक तिथे दाखल नाहीयेत. क्षेत्ररक्षक खूप दूरवर न चेंडू पर्यंत आले होते. चेंडूला अडवलं गेलं आपल्या संघासाठी. 2 धावा कुठेतरी अडवल्या गेल्या. 2 धावा धावफलकावरती शेवटच्या चेंडूवर ऍड केल्या जातील आणि या 2च्या मदतीने 5 षटकांच्या समाप्तीनंतर 5 गड्यांच्या मोहबदल्यात धावफलक 43 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. आणि आता मात्र 5 गाव संघासाठी टार्गेट असेल येणारे 3 चेंडू आणि गरज असेल 44 धावांची. 44 टार्गेट असेल येणारे 3 चेंडू आणि 44 धावा चेस करायच्या. चला विनंती करतोय नेक्स्ट मॅच साठी देखील.
चला विनंती करतोय विराज स्पोर्ट्स महिंदे संघ तसेच यज्ञ स्पोर्ट्स वडवली विनंती करतोय दोन्ही संघाला यज्ञ स्पोर्ट्स वडवली आणि महिंदे संघ आपले कॅप्टन यायचंय आपण नाणेफेकी करण्यासाठी टॉस केला जाईल वडवली संघ विराज स्पोर्ट्स महिंदे संघ आपले कॅप्टन
घोटावडे विपक्ष पाचगाव संघ चला मोहिंदे संघ विनंती करतोय आपली प्लेइंग इलेवन समालोचन कक्ष समोर यायचंय आपण तसेच आपले ट्वेल्थ मॅम देखील आमच्या समवेत जोडायचे आहेत. मोहिंदे संघ संपूर्ण संघाला विनंती असेल आपण आमच्या समवेत जोडायचंय समालोचन कक्ष समोर यायचंय आपण. काय घडलंय काय बिघडलंय मैदानाच्या आतमध्ये पंचांकडे अपील केली गेली होती जणू पंच अपिलीला दाद देत नाहीयेत. निर्धव चेंडूची सांगता होतीये योगेशला आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती विलासला आपण पाहतोय ऑन स्ट्राइक एंड वरती मयूर असेल गोलंदाजी मार्क वरती राईट आर्म ओव्हर द विकेट ने आलेत. यावेळी पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेला कॅप सिलेक्शन प्रॉपर चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे धावा भेटतील त्याच्या येतोय चौकार. राईट आर्म ओव्हर द विकेट ने असेल योगेश साठी हा बॉल बॅटची लीडिंग एज लागते फलंदाज होईल बाद मोठा झटका लागतोय झटका क्रमांक एक फलंदाज बॅक टू पवेलियन. पाहिलं आणि त्यानंतर मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये बॉलने देखील आपला काटा बदलला पडल्यानंतर थोडासा बाहेर फिरला बॅटची लीडिंग एज घेतली आणि योगेश नाबाच्या फलंदाजाला परतवलं मागे. नक्कीच एक विकेटचं पतन झालंय गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज मयूरला आतापर्यंत धावा खर्च केल्यात त्या 11 एक विकेट देखील पतन केली आहे. 10 धावा धावफलकावरती जमवल्या गेल्या. यावेळी पुन्हा एकदा कोलवर टप्प्याचा चेंडू होता लॉंग ऑफ वरती खेळून काढले टीप मध्ये क्षेत्ररक्षक दाखल होते एक सिंगल जरूर मिळाली सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक 1 होतीये समाप्ती आणि धावफलक जाऊन पोहोचतय एक विकेटच्या मोबदल्यात 11 या आकड्यावरती. ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहता मित्रांनो ओमसाई क्रिकेट असोसिएशन प्रीमियर लीग 2024 एक सुरेख देखणं आणि हिरवगार असं मैदान निसर्गाच्या सानिध्यात नटलेलं एक सुरेख मैदान आणि या मैदानावरती साकार होतीये या संपूर्ण असोसिएशन पाहिलेलं एक गोड स्वप्न ओमसाई क्रिकेट असोसिएशन प्रीमियर लीग 2024 आजचा स्पर्धेचा पहिला दिवस. या पहिल्या दिवसामध्ये दुपारच्या 17 मॅच रंगते घोटावडे विपक्ष पाचगाव संघ नक्कीच पाचगाव संघासमोर आव्हान असेल ती चेंडूंमध्ये 44 धावा मिळवायच्या आहेत. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे 11 धावा धावफलकावरती ऍड केल्या गेल्यात. नेक्स्ट आलाय गोलंदाज यावेळी मात्र आल्या कुणालच्या गोलंदाजीचा समाचार घ्यायचा विचार केला फटका फसला फलंदाज झाला बाद झटका क्रमांक लागतोय दुसरा.
हर्षित देखील स्वस्तात बाद झालाय. फटका देखील सजावला होता सुरेख, परंतु वाऱ्याचा जोर आणि या वाऱ्याच्या जोरान चिंडू आत्मदेच राहिला, अंतर कापता आलं नाहीये असं म्हटलं जात. पावसात नाचणारा मोर आणि मैदानात वाऱ्याचा जोर हा नेहमीच खेळाडूंसाठी चांगला ठरत असतो. या वाऱ्याच्या जोराचा फायदा घेतला जाईल का? यस, फटका सजवला गेला, चेंडू निघून जाईल क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला देऊन दस्तक. चेंडू निघून जातोय, सी मा रे शा पार येतोय चौकार. अभी बाकी है आगाज देखा है, अपने अंजाम देखना अभी बाकी है. नक्कीच आगाज दाखवला, अंजाम अजून पाहणं गरजेचं असेल. सुरुवात झाली आहे मॅचला, चौकार लगावलाय सागरनं. यावेळी मात्र फुलटा चेंडू होता, फायदा घेतला गेला, गॅप सिलेक्शन प्रॉपर ठरतंय. आउटफील्ड स्लो असल्या कारणाने अजूनही चेंडू मैदानाच्या आतमध्ये दाखल. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये, पंच आमच्याकडे वळतात, पंचांचा हात एक जमिनीला समांतर. चेंडू असेल विमर चेंडू, नो बॉल नक्कीच असेल. नऊ प्लस दोन अशा तीन धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील आणि धावफलक भरकन पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 18 या आकड्यावरती. दोन विकेटचं देखील पतन झालंय, परंतु सागर नावाचं बादल अजूनही मैदानाच्या आतमध्ये दाखल असेल. फ्रीडचा कॉल असेल सागरसाठी असेल. मेजवानी कुठेही मारा कसाही मारा, परंतु धावचित व्हायचं नाहीये. फ्रीडचा कॉल असेल सागरसाठी. हाफ ट्रॅकर चेंडू फायदा घेतला गेलाय, क्षेत्रक्षेत्र डीप मध्ये दाखल होत आहेत. एक सिंगल जरूर मिळेल, हाफ ट्रॅकर चेंडू होता, फ्रीडचा फायदा घेता आला नाहीये. फुल करण्याच्या नादामध्ये अलाउंड द कार्पेट खेळून बसले. सिंगल मिळाली आहे गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. गोलंदाज कुणाला एक विमर हाताला कमबॅक करावं लागेल. इथन पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू अलाउंड द कार्पेट खेळून काढलाय. एक चाबुक शॉट आपण पाहिला, सुरेख क्षेत्ररक्षण देखील बाउंड्री लाईन वरती आपण पाहिलं. जीवाच्या आतंकेने धावा अडवण्यासाठी प्रयत्न केला गेला, दोन धावा अडवल्या गेल्या आपल्या संघासाठी आणि या दोन धावा नक्कीच पुढे जाऊन मॅच मध्ये रंगत आणतील. अशा प्रकारची फिल्डिंग ज्या वेळेस होत असते त्यावेळेस नक्कीच गोलंदाजाला देखील एक आत्मविश्वास निर्माण होत असतो. गरज असते अशा क्षेत्ररक्षकांची मॅच मध्ये कधीतरी कमबॅक करण्यासाठी. ज्यावेळी तुमचे फलंदाज चालत असतात मॅचच्या किंवा क्रिकेटच्या मैदानावरती, त्यावेळी नक्की तुम्ही एखादी मॅच जिंकू शकता. पण जर तुमचे गोलंदाज चालले तर तुम्ही संपूर्ण टुर्नामेंट जिंकू शकता. यावेळेतले मात्र स्टँड अँड डिलिव्हरी आउट ऑफ द पार्क, चेंडू निघून जातोय, सी मा रे शा पार येतोय षटकार. भर रक्कम पुढे सरकारलाय आणि जाऊन पोहोचलाय 27 या आकड्यावरती. पुन्हा एकदा कबरच्या डोक्यावर चेंडूला खेळून काढलाय. आउटफील्ड फास्ट असल्या कारणाने चेंडू निघून जातोय. हा देखील सुरेख A1 क्वालिटी ब्रँडेड चौकार.
पहिल्या षटकामध्ये 11 आणि दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 20 अशा टोटल धावा जमवल्या गेल्या. धावफलकावरती 31, नक्कीच 44 धावांचं आव्हान आहे. 5 षटकांमध्ये 44 धावा आणि 5 षटकांमध्ये शेवटच्या षटकापर्यंत ही मॅच जाऊ देणार नाहीयेत. पाचगाव संघ नक्कीच 44 धावांचं आव्हान आणि पहिल्या 2 षटकांमध्ये 12 चेंडूंमध्ये 31 धावा आतापर्यंत जमवल्या गेल्यात. आणि आता मात्र समीकरण अगदी सहज सोपं असं बनून राहिलंय. येणारे 18 चेंडू आणि गरज असेल 13 धावांची विजयासाठी. एखादा असा चमत्कार घडेल का, एखादी मिडन ओव्हर किंवा एखादी हॅट्रिक या मैदानावरती लगावली जाईल का या संपूर्ण स्पर्धेची, पहिली मिडन ओव्हर किंवा पहिली हॅट्रिक लगावली जाईल का कपिल या नावाच्या गोलंदाजाकडनं पाहणं गरजेचं असेल. कारण की एखादी मिडन ओव्हर किंवा एखादी हॅट्रिक नक्कीच कमबॅक करू देऊ शकते या मॅच मध्ये. येणारे 18 बॉल आणि गरज असेल 13 धावांची. रिवर्सचा प्रयत्न, खोलवर टप्प्याचा चेंडू, फलंदाज होईल या ठिकाणी बाद. बिग विकेट, बिग लॉस, बॅक टू पवेलियन. एक आशेचं किरण पिन स्पोर्ट्स घोटावडे या संघाच्या नजरेमध्ये येऊन ठेपलंय. एखादी मिडन ओव्हर, एखादी हॅट्रिक, जास्तीत जास्त डॉट बॉल या मॅच मध्ये तुम्हाला कमबॅक करून देतील. परंतु गरज असेल 13 धावांची. 2 मोठे फटके आणि पाचगाव संघ या ठिकाणी विजयी संपादन करेल. या ओव्हर मध्ये ही मॅच संपवली जाईल का पाहणं गरजेचं असेल. लेटकट करलाय, स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक दाखल आहे. धावचित करण्याची संधी होती, क्षेत्ररक्षक तिथे रॉकेट थ्रो देखील केला होता परंतु चुकी झाली. फलंदाज क्रीज वरती सेफ पोहोचले. एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल आणि समीकरण बदलेल. येणारे 16 चेंडू आणि गरज असेल 12 धावांची. यावेळी मात्र पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज कम बॅक केलंय कपिल नावाच्या गोलंदाजानं. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागतोय 14. राहुलजी पाटील हे देखील इथे उपस्थित झाले, त्यांचं देखील शुभागमन झाले संपूर्ण स्पर्धेच्या वतीनं. त्यांचं देखील मी करेल मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. आणि जातोय मॅचच्या दिशेनं, काय घडलंय आणि काय बिघडलंय मैदानात. आता मात्र समीकरण बदललंय. समीकरण असेल येणारे 15 चेंडू आणि गरज असेल 12 धावांची. गरज असेल 13 धावांचं आव्हान नक्की होतं पण एक सिंगल मिळाली. कमबॅक करून दिले कपिलने कुठेतरी. यावेळी मात्र पुन्हा एकदा क्रिकेटचं ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं तो यॉर्क लाईन वरचा चेंडू. आणि तो यॉर्क लाईन वरचा चेंडू वापरला गेला, यष्ट्यांचा वेध घेतला गेला, फलंदाज झाला बाद. मोठा धक्का लागतोय पाचगाव संघाला. मॅच कुठेतरी कमबॅक करून दिलाय कपिलनं, मॅच फसली आहे कुठेतरी. यावेळी मात्र एक मोठा धक्का लागलाय. नक्कीच 18 चेंडू 13 धावांची गरज असताना
आतापर्यंत सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये झालंय. सुरेख चेंडू हाताळलेत. कपिल नक्कीच आपल्याकडे असलेला अनुभवाचा कस, अनुभवाची शिदोरी मैदानाच्या आतमध्ये वापरताना पाहायला मिळतोय. 14 चेंडू आणि गरज असेल 11 धावांची. फटका फसलाय क्षेत्ररक्षक ते दाखल आहेत. टिपलाय जेल आणि बॅटरचा संपलाय खेळ. बॅक टू पवेलियन. होत आणि तिसऱ्या षटकामध्ये तब्बल आणि तब्बल 4 विकेटचं पतन केलंय आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. नक्की मित्रांनो गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत या कपिल नावाच्या गोलंदाजासाठी. 6 चेंडू हाताळत असताना 4 विकेटचं पतन आणि फक्त 2 धावा खर्च केल्या. सुरेख गोलंदाजी केली आहे. मॅच मध्ये कुठेतरी रंगत आणली आहे. मॅच अजून संपली नाहीये हे दाखवून दिलंय कपिलनं. येणारे 2 गोलंदाज कोण असतील? मयूर येईल का? कुणाल येईल का? पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती पाहणं गरजेचं असेल. एखादा गोलंदाज 5 षटकांची मॅच आणि एक महत्वपूर्ण गोलंदाज 2 षटक हाताळू शकतो. 3 षटकांची मॅच संपली आहे. धावफलकावरती 33 या धावा ऍड केल्या गेल्यात. समीकरण बदललंय आणि येणारे 12 चेंडू आणि गरज असेल 12 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची गरज. मॅच फसली आहे कुठेतरी मित्रांनो. काटे की टक्कर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मागील मॅच मध्ये देखील आपण असंच पाहिलं. शेवटच्या ओव्हर पर्यंत मॅच गेली होती. ही मॅच देखील शेवटच्या ओव्हर मध्ये जाईल का हे संपूर्ण श्रेय जातं ओम साई क्रिकेट असोसिएशनला. कारण यांच्या स्वप्नात साकार होतीये ओम साई क्रिकेट असोसिएशन प्रीमियर लीग 2024. नक्कीच एक क्रिकेटचा महामेळावा आपण पाहतोय. चित्त थरारक अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. संपूर्ण युट्यूब मार्फत जोडल्या गेलेल्या क्रिकेट रसिकांचं देखील मी पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. जातो मॅचच्या दिशेनं. विजयासाठी समीकरण असेल. येणारे 12 बॉल आणि 11 धावांची गरज. हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलाय. कव्हरच्या दिशेला डीप मध्ये क्षेत्ररक्षक दाखल आहेत. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये करण्याचा प्रयत्न. धावचित करण्याची संधी. फलंदाज होईल का बाद? यस, फलंदाज धावचितच्या स्वरूपात. धक्का क्रमांक लागतोय 7वा. फलंदाज बॅक टू पवेलियन. निघून जातोय सीमा रेषा पार. येतोय A1 क्वालिटी ब्रँडेड सवकार. धीरे धीरे प्यार सिखाता है यही, हसाता है यही, यही रुलाता है. शोभा वाढवायची आहे. पुन्हा एकदा संपूर्ण स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेनं. यावेळी मात्र फटका सजवला गेला मिड विकेटच्या.